नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण खजूरचे विदाउट शुगर आणि विदाउट गुळाचे मोदक करूया। सगळे ड्रायफ्रूट घालून आपण मोदक केले। बघा आकार किती मस्त आले आणि काजू बदाम किती छान दिसत। बघा आता हे सगळ्यात मोठं मोदक बघा। प्लीज करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। खजूर हे बघा, काळे खजूर मिळतात। खजूर एक मोठी वाटी खजूर घ्या। हाफ टी स्पून खसखस, विलायची पावडर हिरवी, वेलची पावडर, बदाम असे लांबडे लांबडे काप करून घ्या, मनुके, काजू मनुके आणि बदाम सेम प्रमाण घ्या आणि वाळलेलं खोबरं एक वाटी घ्या। वाळलेलं खोबरं किसून घेतले एक वाटी आणि अर्धी वाटी 1/4 टीस्पून, हाफ टीस्पून आणि एक मोठी वाटी। आता आपण याच्यातले बी काढून घेऊया। आता गॅस सुरू झालं। एक चमचा तूप घाला। हे बघा, पोह्याची चमचा आणि एक चमचा तूप। तूप फक्त गरम करायचं, खूप कडक करायचं नाही। तूप वितळलं की लगेच खसखस घाला। खसखस थोडस लाल करून घ्यायचं। थोडस खसखस भाजून घ्या। आता हे खोबऱ्याचं किस घाला। खसखस थोडस भाजा, कारण खोबऱ्याबरोबर परत ते खसखस भाजलं जात, त्यामुळे थोडस भाजलं की लगेच खोबरं घाला। खोबरं पण थोडस भाजून घ्या। बघा थोडस लालसर करायचं। काजू घाला, बदाम घाला, मनुके सगळ्यात शेवटी घालायचं। मनुके कधी पण तळून घ्यायचे नाहीत। 2 मिनिटं भाजा बघा त्याच्याबरोबर, आणि थोडं खोबरं आणि खसखस भाजलं जाते, त्यामुळे खसखस एकदम जराच भाजल्या लगेच खोबरं घाला। खोबरं पण थोडस लाल झालं की लगेच काजू आणि बदाम घाला। आता त्याच्याबरोबर पण ते खसखस आणि खोबरं भाजलं जाते। आपलं हे भाजून झालं। हे आता आपण यातले बी काढून घेतलो। घाला तुम्हाला जर काय खजूर बारीक हवे असेल तर तुकडे करून घ्या। 2 मिनिटं खजूर पण भाजून घ्या।
खजूरचे जरा बारीक बारीक तुकडे करून घ्या. वासू खूप छान लागले. गॅस बंद करा. आता वेलदोडे पावडर घाला आणि मनुके घाला. काळे खजूर खूप मऊ असतात, लगेच असं बारीक होतात. जरा असं हे केलं ना, खूप बारीक करून घेऊ नका. असंच तोंडात छान लागतात. एकात एक पाच चार चार तुकडे करा. एकात भास होत आहे. थोडस तस करून घ्या, थोडस काही गुळ साखर काही घालावं लागत नाही. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. सगळं एकजीव करून घ्या. खारीक मिक्सरला फिरवून घेऊ नका, खूपच बारीक होत, मग ते दातात अडकत. चमच्याने किती मॅच करून घेता येईल तेवढं करून घ्या, किंवा एकात चार चार तुकडे करून टाका. झाला आपलं हे एकजीव. आता आपण त्याचे मोदक करूया. मोदक करताना कधी पण हाताला तूपच लावून घ्या, ते अजिबात लावू नका. तूपच लावून घ्या. थोडस गरम आहे. मोदक पात्र घ्या. मोदक पात्र मध्ये घाला. खूप छान होतात आणि पटकन होत आहे आणि आपल्या हेल्थला पण खूप छान. हे बघा किती छान मोदक झालं. मोदक पात्राला तूप वगैरे लावून घ्यायला लागत नाही, कारण आपलं हे ह्याच्यात तूप असतच ना, तर मग तूप वगैरे काही लावून घ्यायला लागत नाही. तुम्ही हे मोदक करून बघा, खूप छान लागतं. किती छान मोदक झाले. पहिला थोडस दाबून घ्यायचं.
बघा मनुके वगैरे किती मस्त दिसतात. हां पिस्ता घातलं तरी चालेल, मी पिस्ता घालायला विसरले सॉरी. जेवढं काजू घालतो ना तेवढं पिस्ता घाला, मी गडबडीत विसरले पिस्ता घालायला. एकदम सोपं आहे करायला बघा, लगेच होतात, 5 मिनिटात होतात. साखर घाल नका, गूळ घाल नका, काही घालायला लागत नाहीये. नॅचरल गोडपणा खजूर मध्ये असतो.
आता आपण हे शेवटचं मोदक मोठं करूया. असं छान दाबा म्हणजे ते कडेच छान मोदकावर डिझाईन येते. आता आपले सगळे मोदक करून झाले. हे आपले ड्रायफ्रुट्स मोदक तयार झाले. पहा किती छान दिसतात, मस्त दिसतात. प्रत्येकाचे कलर काजू बदाम मनुके वर आल्यामुळे किती छान दिसतात. प्लीज तुम्ही खजूरचे मोदक करा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता गॅस